नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा सत्र न्यायालय यवतमाळ यामध्ये जी सफाईगार पदाची भरती निघालेली आहे यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी काही कमेंट्स केलेले आहे. या कमेंटची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामुळे भरतीबाबतची संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल आणि अर्ज भरताना ज्या काही अडचणी येत असेल त्या तुमच्या या व्हिडिओमध्ये दूर होऊन जाईल. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. तर जिल्हा सत्र न्यायालय यवतमाळमध्ये सफाईगार या पदाची भरती निघालेली आहे. अगोदर आपण पाहणार आहोत की तुम्हाला हा जो अर्ज आहे हा डाउनलोड कसा करायचा, कारण बरेच विद्यार्थ्याला हा अर्ज डाउनलोड करता येत नाही किंवा त्यांना मिळत नाही. तर आपण हा अर्ज कशा प्रकारे डाउनलोड करायचा हे पाहणार आहोत. मित्रांनो, गुगलवर जाऊन तुम्हाला डिस्ट्रिक्ट कोर्ट यवतमाळ सर्च करावं लागेल. तर या ठिकाणी तुम्हाला अमरावती दिसत आहे, तर या ठिकाणी तुम्हाला यवतमाळ सर्च करावं लागेल. ठीक आहे, डिस्ट्रिक्ट कोर्ट यवतमाळ तुम्हाला वेबसाईट या ठिकाणी दिसत आहे, डिस्ट्रिक्ट ई कोर्ट .gov.in/यवतमाळ करायचं. तर बघा मित्रांनो, डिस्ट्रिक्ट कोर्ट यवतमाळची साईट ओपन झालेली आहे. खाली यायचं आणि या ठिकाणी तुम्हाला रिक्रुटमेंट टॅपवर क्लिक करावं लागेल. दिसत आहे ना या ठिकाणी रिक्रुटमेंट, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावं लागेल रिक्रुटमेंटवर. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जाहिरात दिसत आहे, जिल्हा न्यायालय यवतमाळ आस्थापनेवरील सफाईगार या पदाकरिता जाहिरात, सफाई कामगार ॲडव्हर्टाईजमेंट PDF. तर यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल, डाउनलोडवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आणि ती संपूर्ण PDF मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल. तर बघा मित्रांनो, सफाई कामगार या पदाची PDF ओपन झालेली आहे. तर तुम्हाला या ठिकाणी खाली ॲप्लिकेशन फॉर्म दिसणार आहे. ठीक आहे, हा पा ॲप्लिकेशन फॉर्म. हा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला डाउनलोड करावा लागेल आणि जेवढा काही अर्ज दिलेला आहे हा संपूर्ण अर्ज भरून पाठवायचा आहे. या ठिकाणी प्रतिज्ञापत्र जे दिलेलं नमुना हे पण तुम्हाला अर्जासोबत भरून पाठवायचं आहे आणि चारित्र्य दाखले पण तुम्हाला अर्जासोबत भरून पाठवायचे आहे. तर मित्रांनो, हे दाखले दोन काढायचे आहे तुम्हाला. ठीक आहे, दोन प्रति तुम्हाला दाखले पाठवायचे आहे दोन व्यक्तीचे. म्हणून चारित्र्याचे जे वर्तणूक दाखला जो आहे याच्या दोन प्रिंट काढायचे आहे, दोन तुम्हाला दाखले अर्जासोबत पाठवायचे आहे. एवढा जो फॉर्म दिलेला मित्रांनो सर्व भरून तुम्हाला पाठवायचा आहे. आता तुम्हाला समजलं असेल की अर्ज कशाप्रकारे डाउनलोड करायचा. तर बरेच विद्यार्थी कमेंट करत आहे की सर हे पोस्ट पावती कुठे मिळेल. तर मित्रांनो, पोस्ट पावती हे तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्येच मिळते. जेव्हा तुम्ही फॉर्म स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर करायला जाल तेव्हा त्या ठिकाणी दोन पोस्ट पावत्या मागायचा. ठीक आहे, दोन पोस्ट पावती तुम्हाला तिथे फ्रीमध्ये पण मिळेल किंवा तुम्हाला एक दोन रुपये ते विकत पण घ्यावा लागेल. तर काही पोस्ट ऑफिसमध्ये त्या पोस्ट पावती तुम्हाला फ्री पण दिल्या जाते किंवा तुम्हाला विकत घ्यायची असेल तर एक दोन रुपये ते तुम्ही विकत घेऊ शकता. पोस्ट ऑफिसमध्येच तुम्हाला पोस्ट पावती मिळते. मित्रांनो, पोस्ट पावती कशा प्रकारची आहे ती तुम्हाला खाली स्क्रीनवर दिसत आहे. अशा प्रकारची पोस्ट पावती असते. तर पोस्ट पावतीची पुढील साईट कशा प्रकारची आणि मागील साईट कशा प्रकारची आहे, पुढील साईट कशा प्रकारची भरायची तुम्हाला दिसत आहे आणि मागच्या साईडने आपला पत्ता टाकायचा, अशा तुम्हाला दोन पोस्ट पावत्या घ्यायचे आहे. मित्रांनो, आपण ज्या दोन पोस्ट पावत्या घेतलेल्या आहे फक्त जे आपण मोठ्या लिफाफ्याला पोस्ट पावतील, मोठा लिफाफा म्हणजे कोणता, ज्या लिफाफ्यावर आपण लिहिलेला सफाईगार या पदाकरिता अर्ज, उजव्या साईडने त्यांचा पत्ता आणि डाव्या साईडने आपला पत्ता, तीच पोस्ट पावती भरून पाठवायची आहे. समोर त्यांचा पत्ता लिहायचा आणि मागच्या साईडने आपला पत्ता लिहायचा. पोस्ट पावती कशा प्रकारची भरली गेलेली पाहिजे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. समोर त्यांचा पत्ता लिहायचा आणि मागच्या साईडने आपला पत्ता लिहायचा. आणि मित्रांनो, हे हा जो दुसरा लिफाफा आहे हा लिफाफा आपल्याला या मोठ्या लिफाफ्यामध्ये टाकायचा आहे. तर याला जी आपण पोस्ट पावती लावतो ते कोरी सोडायची. जेव्हा तुमचं नाव लिस्टमध्ये येईल तर तेव्हा तुम्हाला यामध्ये कॉल लेटर पाठवल्या जाईल आणि पोस्ट पावती पण तुम्हाला या लेटरला जोडून पाठवल्या जाईल. ते न्यायालयवालेच भरणार आहे जेव्हा तुमचं नाव येणार आहे, त्यांचा शिक्का मारण त्यांच्या पोस्ट पावतीवर आणि समोर तुमचा पत्ता टाकणार आहे. म्हणून ज्या लिफाफ्याला आपण 25 रुपये तिकीट लावू फक्त आपला पत्ता लिहू, त्याला जी पोस्ट पावती लावू ती कोरीच लावायची आणि कोरीच पोस्ट पावती लावल्यानंतर या मोठ्या लिफाफ्यामध्ये टाकून द्यायचा लिफाफ्या सहित. ठीक आहे मित्रांनो, आणि फक्त मोठ्या लिफाफ्याला जे आपण पोस्ट पावती लावू ते बरोबर भरायची. पुढील साईडनं त्यांचा पत्ता लिहायचा आणि मागील साईडनं आपला पत्ता लिहायचा. आता तुम्हाला समजलं असेल कोणत्या लिफाफ्याला पोस्ट पावती लावताना पूर्ण भरायची आणि कोणत्या लिफाफ्याची पोस्ट पावती कोरीच सोडायची. तर काही विद्यार्थ्यांची कमेंट अशी आहे की सर कास्टनुसार जागा किती आहे. तर मित्रांनो, यामध्ये सर्वच कास्टच्या जागा असतात. तुमची निवड या ठिकाणी कास्टवाईज पण होणार आहे, पण आता तुम्हाला कास्टवाईज जागा सांगितलेल्या नाही. जेव्हा तुमची निवड यादी लागते तेव्हा संपूर्ण निवड यादी कास्टनुसार लागते. यामध्ये SC, ST, OBC, ओपन, EWS या सर्व कास्टच्या उमेदवारांची निवड यादी लावण्यात येते. कास्टनुसार ही जागा भरल्या जाते. तर यामध्ये सर्व कास्टच्या उमेदवारांनी अर्ज भरायचे. काही विद्यार्थी कमेंट करत आहे की सर कोणत्या डिस्ट्रिक्टचा विद्यार्थी हा अर्ज भरू शकतो का. तर मित्रांनो, हा अर्ज कोणत्या जिल्ह्यातला विद्यार्थी भरू शकतो, तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे रहिवासी असाल तरी तुम्ही हा अर्ज भरू शकता. ही भरती संपूर्ण महाराष्ट्र लेवलची असते.
कोणत्या जिल्ह्यातला विद्यार्थी या ठिकाणी अर्ज भरू शकतो, फक्त तुमची नियुक्ती जी आहे ती यवतमाळ जिल्ह्यातच केली जाईल. यवतमाळ जिल्ह्यात जे काही न्यायालय आहे त्या ठिकाणी तुमची नियुक्ती केल्या जाणार आहे. तर बरेच विद्यार्थी कमेंट करत आहे की सर प्रमाणपत्र कोणत्या व्यक्तीचे घ्यायचे, तर प्रयत्न करा तुमचा पोलीस पाटील असेल गावचा, ग्रामसेवक असेल, सरपंच असेल, प्राध्यापक असेल, वकील असेल, MBBS डॉक्टर असेल, यासारखे जे अधिकारी असतात त्यांची सही घ्या. ते कारण हे जे प्रतिष्ठित व्यक्ती असते त्यांच्याजवळ शिक्का असते, शिक्का जर तुमचा जर ते फॉर्मर असेल तर थोडं वाटेल की त्यांना हा जो प्रमाणपत्र आलेली आहे हे प्रतिष्ठित व्यक्तीचे आहे, म्हणून शक्यतो ज्या लोकांजवळ शिक्के आहे त्यांच्या पदाचे त्या व्यक्तीचे तुम्ही प्रमाणपत्र घ्या. कारण जेव्हा ते व्यक्ती शिक्का मारतात त्यावर त्यांचं पद असते, ते कोणत्या पदावर हे त्या ठिकाणी जाहीर केलं जाते, म्हणून शिक्कावाली व्यक्तीच पहा. पोलीस पाटील पण चालेल, ग्रामसेवक पण चालेल, सरपंच पण चालेल, जे तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतात त्याच व्यक्तीपासून तुम्ही ते प्रमाणपत्र घ्यायचे. एक विद्यार्थ्याने कमेंट केलेली आहे जे 25 रुपयाची तिकीट आहे ते कोर्टची लावायची की पोस्टाची, तर मित्रांनो 25 रुपयाची तिकीट हे पोस्टाची लावायची आहे, या ठिकाणी कोर्टची तिकीट चालणार नाही. 25 रुपये तिकीट तुम्हाला पोस्टाची लावावं लागेल, कारण तुम्हाला ते लेटर जे आहे ते वापस येणार आहे. तर काही विद्यार्थी कमेंट करत आहे की मोठ्या लिफाफ्याला तिकीट लावायची काय, तर मित्रांनो मोठा जो लिफाफा आहे तुम्हाला तो स्पीड पोस्टने पाठवायचा किंवा रजिस्टर पोस्टाने पाठवायचा आहे. ज्या तुम्ही पोस्टात जाल त्यांना तो लिफाफा द्यायचा, मला हा लिफाफा स्पीड करायचा किंवा रजिस्टर करायचा त्यांना सांगायचं, संपूर्ण जे प्रोसिजर आहे ते पोस्ट ऑफिस मध्ये केल्या जाईल. ठीक आहे, स्वतःहून काहीच तिकीट लावायच्या नाही, मोठ्या लिफाफ्याला पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन रजिस्टर किंवा स्पीड पोस्ट करायचं. काही महत्वाच्या कमेंट्स होते विद्यार्थ्याच्या, फक्त विद्यार्थ्यांना अर्ज पाठवताना पोस्ट पावतीच प्रॉब्लेम येतात. पोस्ट पावती कशा प्रकारे भरायच्या तर मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे, फक्त जे मोठ्या लिफावाले पोस्ट पावती लावू आपण तेच भरायची, आणि जे आपण 25 रुपये तिकीट लावू पोस्टाची त्या लिफावाले जे पोस्ट पावती लावू त्याला कुरिस पाठवायची ती भरायची नाही. जेव्हा तुमचं नाव लिस्ट मध्ये येईल तेव्हा ते त्यांचा शिक्का मारून की तुमचा ऍड्रेस टाकून ते त्या लिफाफ्यासोबत पाठवेल. ठीक आहे, अर्ज भरण्याच्या अगोदर अर्ज कशा प्रकारे भरायचा हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा, नंतरच बाकीचे प्रोसिजर करायचं. ठीक आहे, तर याबाबत सविस्तर व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन, त्यावर जाऊन तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहायचा. या भरतीबाबतचा मी आणखी एक व्हिडिओ बनवणार आहो, यामध्ये तुमची नियुक्ती कशाप्रकारे केल्या जाते, कोणत्या पात्रतेवर तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाते, साफसफाई व चापाली चाचणी कशाप्रकारची होते आणि मुलाखतमध्ये तुम्हाला कशाप्रकारचे प्रश्न विचारला जाते, याबाबतचा सविस्तर व्हिडिओ मी 1-2 दिवसात बनवणार आहो. त्यासाठी तुम्ही चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.